बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सांगवी या गावाला 9 ऑगस्ट क्रांती दिवसाच्या निमित्ताने लावलेले शुभेच्छा बॅनर दिनांक 10 रोजी अज्ञात इसमाने फाडल्यामुळे दोन गटात तणाव निर्माण होऊन भावना दुखावल्याने वाद वाढला व पुढे या वादाचे रूपांतर दंगलीत झाले होते। दोनही गटाकडून मोठा जनसमुदाय रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणात दगडफेक व रास्ता रोको केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता। प्राथमिक स्तरावर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलीस गाडीवर तहसीलदार शिरपूर यांच्या गाडीवर तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्यासाठी गेलेले शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पवरा अशा सर्वांच्या वाहनांची तोडफोड केली। यात अनेक पोलीस कर्मचारी व शांततेसाठी मध्यस्थी करणारे देखील जखमी झाले आहेत। तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन ताबडतोब बंदोबस्त वाढवण्यात आला। अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता प्रस्थापित केली आहे। सध्या सांगवी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। या घटनेचा सखोल तपास करत पोलिसांनी 2 गुन्हे दाखल केले असून 150 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत जवळपास 21 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत व इतर आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान शांतताप्रिय व शिस्तप्रिय असा शिरपूर तालुक्याला या घटनेने गालबोट लागले असून सदरची घटना ही सुनियोजित कटकारस्थान असल्याचा आरोप आमदार काशीराम पवरा यांनी केला असून या दंगलीमागे असामाजिक तत्वांचा हात असून युवकांची माती भडकून काही समाजकंटकांनी ही दंगल घडवून आणली असा आरोप माजी मंत्री व आमदार अमरीशभाई पटेल यांनी देखील केला आहे। तर परिस्थिती नियंत्रणात असून शांतता राखण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी केले आहे। फार दुर्दैवी घटना शिरपूर तालुक्यात घडली असं आम्ही कधी अपेक्षा भी केली नव्हती। मला तरी वाटतंय ते जे घडलं त्यावेळी आमदार साहेब सारखा माणूस तिथे जातो समाजाला समजूत घालतो आणि काही त्याच्या मागे असं आम्हाला वाटतंय की बाहेरचे स्टेटचे भी काही लोकांनी हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचेही इन्वॉल्वमेंट आहे असं आम्हाला स्वतःला वाटतंय। अशी घटना शिरपूर तालुक्यामध्ये कधीही घडली नव्हती ने घडायलाही नको। त्या समाजासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो, अहोरात्र काम करतो। त्यांचं जीवन कसं बदलेल त्याच्यावर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे आणि एक झंडा फाडला असं म्हणून की त्याच्यावर काहीतरी त्यांनी कुणीतरी हे केलं आणि त्याच्यावरून इतकं मोठं दंगा फसाद करणं हे काही योग्य नाही आहे। तिथेच पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जर त्यांना बरोबर वाटलं नव्हतं तर ते पोलीस स्टेशनमधून कंप्लेंट करायला पाहिजे होती। मी एकच सांगेल, या शिरपूर तालुका इतका शांत तालुका आहे, डेव्हलप तालुका आहे आणि आदिवासींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो आहे आणि त्याच समाजाने जे काही मुलांनी हे करायला नको असं मला वाटतं आहे आणि आमचे आमदार तर ते ह्याच्यासाठी गेले की हे काही करून शांतता जोपासायला गेले तर त्यांचीच गाडी तोडून टाकली। म्हणजे याच्यामध्ये असामाजिक तत्व त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि याचा कडक बंदोबस्त पोलिसने करायलाच पाहिजे आणि पोलीस जे आपलं रक्षा करतात त्यांनाही तुम्ही मारता, त्यांची गाड्या फोडतात, असं काय घडून गेलं होतं की ज्याच्यामुळे इतकं मोठी ॲक्शन त्या मुलांना घ्यावी लागले। याच्यामध्ये काही चुकीचे लोक याच्यामध्ये असेल, असामाजिक तत्व त्याच्यामध्ये असेल आणि मला त्याच्यापेक्षाही जास्त असं वाटतंय काही लोकांना महत्त्वाकांक्षा मोठी मोठी आहे, ते महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला आमदार व्हायला असे काही लोक तयार झाले असेल आणि त्यांनी हे मुलांना भडकवलं आहे। येथे गुरुवारी संध्याकाळी जे दुर्दैवी प्रकार झाला, जी दंगल झाली, त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आम्ही जवळपास आता 2 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 2 गुन्ह्यांमध्ये आता आरोपींची जी संख्या आहे ती 21 झालेली आहे। 21 आरोपी आम्ही ताब्यात घेतले आहेत, ते सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत, त्यांची विचारपूस चालू आहे। त्याचप्रमाणे गावामध्ये SRPF दंगा नियंत्रण पथक आणि इतर बंदोबस्त तैनात केला आहे। गावातील परिस्थिती पूर्णतः शांततापूर्व आणि नियंत्रणाखाली आहे, दैनंदिन व्यवहार सुरळीत चालले आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व बांधवांना आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, दंगलखोरांवरती कठोर कारवाई आप पोलीस प्रशासन करत आहे, त्याचप्रमाणे दैनंदिन व्यवहारही गावातला अतिशय सुरळीत चालू आहे। बातमीला सत्याचा आधार म्हणजे निर्भीड विचार।